नमस्कार, मी हेमंत देसाई। आज अतिशय दुःखद वातावरण सगळ्या देशावर नाही, देशाबाहेर सुद्धा दुःखद वातावरण, एक उदासीची छाया सर्वत्र पसरलेली आहे। मला आठवते, माझ्या वयाच्या 8व्या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं होते 1964 साली। त्यावेळी संपूर्ण देशावरती शोककळा पसरली होती। मी माझ्या आत्याकडे होतो मालेगावला, आणि त्या ठिकाणी रेडिओने ही बातमी ऐकताना माझ्या आत्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं। आणि हीच स्थिती सगळ्या देशवासियांची। लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे, आणि तेव्हा करोडो लोकांची भावनाची स्थिती, करोडो लोकांची भावना अशाच प्रकारच्या आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। माझी स्वस्थिती तशीच, नयना बरसे रिमझिम रिमझिम, डोळ्यात प्रत्येकाच्या पाणी आहे। आणि हेच पाणी लता मंगेशकर यांनी ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं, जेव्हा गाणं म्हटल्यापेक्षा हे देशभक्तीपर गीत, जवानांना समर्पित असलेलं हे गीत जेव्हा गायलं, तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा हयात होते। ते तो कार्यक्रम दिल्लीत झाला, त्याला हजर होते। आणि लता, मी लता एकेरी म्हणणार आहे, कारण लता मंगेशकर यांचं वय 90च्या पार झाल्यानंतर त्या आपल्यात नाही येत आता, पण त्या तुमच्या आमच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आहेत। लता मंगेशकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांना आपण एकेरीच हाक मारतो, कारण ते आपल्या कुटुंबातला एक अविभाज्य हिस्सा आहे। आपल्या भावनात्मक असं जे जग असतं त्याच्यातला एक हिस्सा आहे त्या। असंख्य गाणी त्यांनी गायली, भजन, अंगाई गीत, देशभक्तीपर गीत, रोमॅन्टिक गीत, लावण्या, गझल, भक्ती गीत, उदासी शोकाकुल गीत, सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली। सर्व भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली, मग गुजराती असतील, उर्दू मध्ये असतील, पंजाबी असतील, सिंधी असतील, कन्नडी असतील, तामिळ असतील, तेलुगू असतील, बंगाली असतील, सर्व भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणी म्हणली। फक्त फिल्मी गाणी नाही, गैर फिल्मी संगीतामध्ये सुद्धा त्यांचं नाव। एवढंच काय, मला आठवते की 50-52 साली त्यांची एक मैफल झाली होती, आणि त्या मैफलीतलं त्यांचं जे गाणं होत, गायन होतं, गाणं नाही गायन, मालकंस त्यांनी म्हटलेला होता। अतिशय सुरेख पद्धतीने त्यांनी मालकंस सादर केला होता। आणि मला माहिती आहे की पंडित भीमसेन जोशी हे शास्त्रोक्त संगीतातला एक सिंह म्हणावा तसा, शास्त्रोक्त संगीतातला सिंह, वनराज म्हणावा तसा, त्यांची सुद्धा लता मंगेशकर ही अतिशय आवडती गायिका। पु ल देशपांडेंनी तर त्यांच्याबरोबर काम केलं संगीतकार म्हणून, आणि पु लंनी लता मंगेशकरचं वर्णन करणारा एक मोठा लेखही लिहिला, तू गाजलं। वसंतराव देशपांडे असतील, बिस्मिल्ला खान असतील, शिवकुमार शर्मा असतील, हरिप्रसाद चौरासी असतील, शास्त्रीय संगीतातले अगदी बेगम अख्तर, गझल क्वीन म्हणतो ज्यांना, त्या सगळ्यांची लाडकी होती। नाट्यसंगीत त्यांनी म्हटली, नाट्यसंगीतात तर त्यांनी खूप वेगळ्या प्रकारचं नाट्यसंगीत त्यांनी सादर केलं। भजनं तर त्यांची लोकप्रिय आहेत। लता मंगेशकर यांनी भालजींच्या चित्रपटांना जे संगीत दिलं, आनंद घन या टोपण नावाने, तेही गाजलं। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं सागरा प्राण तळमळला असेल, कितीतरी गाणी जी त्यांनी गायली चित्रपटाबाहेरची, ती सुद्धा आपल्याला या क्षणी इथे आठवतात। आणि पिढ्यान पिढ्या म्हणजे संगीतकारांच्या असतील पिढ्या, समजा असं धरा की रोशन यांच्याबरोबर त्यांनी काम केलं, संगीतकार रोशन,
त्यांचा मुलगा राजेश रोशन, त्यांच्याबरोबर त्यांनी गाणं त्यांच्यासाठी गाणी म्हटली. चित्रगुप्तांबरोबर त्यांनी काम केलं आणि चित्रगुप्तांचे आनंद मिलिंद त्यांच्या चिरंजीवांबरोबर त्यांनी काम केलं. सरदार मलिक हे मोठे संगीतकार, अनु मलिक त्यांचे चिरंजीव, त्यांच्याबरोबरही काम केलं, दोघांबरोबर काम केलं. सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन दोघांबरोबर काम केलं. मधुबाला पासून ते करीना कपूर पर्यंत, तनुजा पासून काजोल पर्यंत वेगवेगळ्या पिढ्यांसाठी त्यांनी आपला उष्णा आवाज दिला. अशा या लता मंगेशकर, केवढी मोठी कारकीर्द आहे. हजारो गाणी त्यांनी म्हटली, फिल्मी गाणी, गैरफिल्मी गाणी. आणि लता मंगेशकरचं नाव केवळ सिनेमा साठी गाणी गाणारी म्हणून नाही, त्या एक सार्वजनिक व्यक्ती म्हणून आपल्या समोर काय असं होतं. तर ज्यावेळी देशावरती जेव्हा जेव्हा संकट कोसळलं, मग ते आक्रमण असेल, चीनचं आक्रमण, पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, तेव्हा जवानांसाठी जे जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर यांनी भाग घेतला, लतांनी भाग घेतला, अनेक कार्यक्रम सादर केले. दुष्काळ असेल, पूर असेल, त्या प्रत्येक संकटाच्या वेळी लताने मदत केलेली आहे. एक कर्तव्य भावनेने तिने मदत केली आहे. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये कर्करोगाच्या संबंधी उपचार करणारं मोठं हॉस्पिटल, जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ते लता मंगेशकर त्यांनी उभं केलं. लताच्या वडिलांच्या नावाने, मास्टर दीनानाथ यांच्या नावाने बिले पाडल्याचं आपल्याला माहिती आहे, नाट्यगृह प्रसिद्ध आहे. लता मंगेशकर पुरस्कार माहिती की जो उमेदीच्या कलावंतांना किंवा ज्यांचं करिअर खूप चांगलं, ज्यांनी खूप कर्तबगारी गाजवलेली, अशांचा सन्मान करून, ज्यांनी आयुष्य संगीतासाठी कलेसाठी वाहिलेलं आहे त्यांचा सन्मान करून हे काम मंगेशकर पुरस्काराच्या माध्यमातूनही सुरू झालेलं आहे. आणि सगळं मंगेशकर कुटुंबच हे आपल्या जवळच आहे, मग ते लता असेल, मीना मंगेशकर असेल, आशा असेल, आशा भोसले, उषा मंगेशकर, उदयनाथ मंगेशकर, त्यांनी खूप नाव मिळवलं, पैसाही त्यांच्याकडे आहे, पण ते आपल्या दृष्टिकोनातून त्यांची संपूर्ण राहणी आहे ती मध्यमवर्गीय आहे. प्रचंड महाल उभे करणं, श्रीमंती, मोठमोठ्या आलिशान कार्स, हायफाय संस्कृती ही त्यांना त्यांच्याकडे नाही. आपल्या पद्धतीचं जगणं आहे, साधं जीवन आहे. लता मंगेशकरांची शुभ्र वसनं आपण त्यांना म्हणू, सतत पांढऱ्या साड्यांमध्ये आपण त्यांना पाहिजे, अतिशय साधी राहणी, एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासारखीच राहणी, आणि म्हणून त्यांच्या सगळ्या कुटुंबाबद्दल आपल्याला आत्मीयता वाटते. लता मंगेशकरनी आपल्या या सगळ्या जगण्याच्या पद्धतीतून, जीवनशैली म्हणून एक वेगळ्या प्रकारचा संस्कार लोकांवर केला. साधेपणा असायला पाहिजे, समाजाप्रती आस्था असली पाहिजे. आपल्या आईवरचं त्यांचं प्रेम जे आहे, माई मंगेशकरांवरचं प्रेम आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून सिनियर सिटीजन्सचा, ज्येष्ठांचा आदर सन्मानच केला पाहिजे. लतांनी एकदा सांगितलं होतं की आजच्या काळामध्ये लोक आपल्या आई वडिलांच्याकडे अनेकदा उपेक्षा त्यांची करतात, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात, ते मला मान्य नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून लता मंगेशकरांनी आपल्याकडे आपण बघितलं तर आपल्यावरती एक वेगळ्या प्रकारचा संस्कार केला. म्हणून मी त्यांना म्हणतो की एक प्रकारे एक सामाजिक व्यक्ती आहे लता मंगेशकर. आपल्या गाण्यातून आणि सगळ्या जगण्यातून त्याने एक चांगला संस्कार आपल्यावरती केलेला आहे. साधेपणाच असेल, समाजाप्रती असणारं कर्तव्य, नवीन पिढीला प्रोत्साहन देणं, लताने नेहमीच नवीन पिढीला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की कविता कृष्णमूर्ती
तिच्याबद्दल त्यांनी खूप प्रेमाने बोलल्या होत्या. ते एकदा मला आठवते, कविता कृष्णमूर्तींना सुद्धा हे लता मंगेशकरांबद्दल खूप आस्था आणि प्रेम आहे. नवीन पिढीबद्दल लता मंगेशकर, मला माहिती आहे की हे वेगवेगळे गाण्याचे कार्यक्रम जो होतात टेलिव्हिजनवर लहान मुलांचं, हे मुग्धा वैशंपायन असतील किंवा बाकीचे लोक जे आहेत त्यांना स्वतः भेटलेल्या होत्या, किंवा त्यांना त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिलं होतं, त्यांच्यावर खूप प्रेम केलं. आणि तरुण पिढीचं अगदी लहान मुलांचं सुद्धा लता मंगेशकरांमध्ये एखाद्या आपली आजी सारखं. आता या गोष्टी सांगतानाच मला काही गोष्टी सांगायच्यात की ज्या कमी माहिती आहेत लोकांना, ज्याची फारशी चर्चा झाली नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लता आणि आशा यांच्यात मतभेद आहे, तीव्र मतभेद आहे, जोरदार भांडण आहे त्यांचं, असा एक समज लोकांच्या. पण आशानी लताबद्दल आणि लतानी आशाबद्दल किती चांगल्या पद्धतीने त्या दोघी एकमेकांबद्दल बोलल्या आहेत हे आपल्याला ठाऊक आहे की नाही मला माहित नाही, काही जण ठाऊक असेल, अनेकांना माहित असेल. पण आपल्याला आपल्या लोकांना भांडण झाली काही लोकांना की खूप मोठा आनंद होतो, पण मतभेद काय झाला होता त्यांच्यामध्ये, तो मतभेद संगीताबद्दल नव्हता. म्हणजे एकमेकींबद्दल मत्सर भाव होता असा त्याला बिलकुलच भाग नव्हता. तर आशा भोसले, आपल्याला माहिती की राहुल देव बर्मन यांच्याशी त्यांनी लग्न केलं, तर राहुल देव आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यापूर्वी आशा भोसले यांनी भोसले यांच्याशी विवाह केला होता. आणि त्या घराबाहेर जेव्हा पडल्या, त्या भोसलेंबरोबर राहायला लागल्या, तेव्हा एक मतभेद निर्माण झाला होता, एक थोडी दूरी आलेली होती. याचं कारण असं आहे की भोसले हे जे गृहस्थ आहेत ते सांगायचे की लता तुला, आशाला सांगायचे की लता तुला गाऊ देत नाही, लता तुला प्रोत्साहन देत नाही, मग लता बरोबर गाऊ नकोस, किंवा अमुक तमुक अशा गोष्टी ते सांगायचे. आशाला त्या गोष्टी पटत नव्हत्या. आपल्या माहेरशी संबंध ठेवू नकोस, माहेरच्या माणसांशी, असंही त्यांचं थोडस म्हणणं असेल. त्यामुळे त्यावेळी आशा गुपचूप फोनही करत असे माई मंगेशकरांना, लताबाईंना, इतरांना, भावंडांशी बोलायच्या त्या. पण त्याच्यातून ती कटुता आलेली हे स्वतः लतानी सांगितलेलं, स्वतः लतानी सांगितलं. याच्या संबंधी जे गॉसिप होतं ते सगळं बोगस गॉसिप. आणि लतानी सांगितलं की माझी गाणी वेगळ्या प्रकारची होती, मी उडत्या चालीची गाणी कमी गायचे, कॅबरे सॉंग्स म्हणायचे नाही मी, क्लब सॉंग जे असतात किंवा पाश्चात्य धुनांवरती आधारित अशी गाणी मी कमी म्हटली, शक्यतो टाळत होती, विशेषतः कॅबरे सॉंग्स तर मी म्हणायचे नाही, क्वचित म्हटले ते. पण आशा त्या प्रकारची गाणी गायची. आणि आशाची कॉम्पिटिशन जर होती जी काय असेल, समजा निकोप स्पर्धा म्हणून, ती गीतादाची होती, त्यांची गाण्याची एक जातकुळी एका प्रकारची होती. माझा आणि आशाचा काहीही मतभेद नव्हता. आणि आपल्याला माहिती आहे की या दोघींनी काही गाणी गायली, ती किती सुंदर गाणी, खूप छान गाणी त्यांनी म्हटली आहेत, काही मोजकी गाणी आहेत पण खूप चांगली गाणी म्हटली आहेत. त्यामुळे हे जे गॉसिप आहे हे पूर्णपणे चुकीचं गॉसिप आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो की मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये काही काळ मतभेद निर्माण झाले, आणि ते मतभेद सलील चौधरी यांच्या संगीताच्या त्यांचं संगीत असलेलं एक गाणं होतं एका चित्रपटात, मी तो माया म्हणून सिनेमा होता, त्या गाण्यामध्ये ते मूळ बंगाली, तस्वीर तेरी दिल में, आपल्याला माहिती आहे हे प्रसिद्ध गाणी लता आणि रफीचं, पण मूळ बंगाली चित्रपटात सलीलदानी गाणं दिलं होतं, त्यात लतानी गायलं होतं गाणं. ते जेव्हा हिंदीमध्ये आणायचं ठरलं तेव्हा लतानी ते ज्या पद्धतीने गायचं ठरवलं होतं ते सुरुवातीला सलीलदानाही मान्य नव्हतं आणि रफीलाही ते मान्य नव्हतं. त्याच्यामुळे गाण्याचा एक बॅलन्स कुठेतरी जातोय असं त्यांचं मत होतं, लताचं म्हणणं तसं नव्हतं.
लता म्हणाली की मी ज्या पद्धतीने गाते ते मला असं वाटतं की ती योग्य, ते कलात्मक मतभेद होते. त्याच्यातनं थोडीशी कटुता आली आणि दोघेही एकत्र गात नव्हते काही काळ. अर्थात दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम होतं, आदर होता, पण गात नव्हते. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे डुएट्स असेल तर वेगवेगळ्या रेकॉर्डिंग व्हायचं, पण गात होते एकत्र दिसून. म्हणजे एकाच रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये एका वेळी दोघं गात नव्हते, वेगवेगळे रेकॉर्डिंग होऊन ते काम होत असेल. हे 2-3 वर्ष झालं, मग मतभेद संपले ते. आणि अशा प्रकारचे मतभेद होत असतात. दुसरा एक मुद्दा असा होता की लता मंगेशकर यांनी गाण्याच्या रॉयल्टी बद्दल आग्रही भूमिका केली होती, घेतली होती. ती अलीकडच्या काळामध्ये जावेद अख्तर यांनी सांगितली. रफीचं म्हणणं होतं की चित्रपटास आपण गायलो त्याच्याबद्दल निर्माता आपल्याला पैसे देतो, पण गाणं जेव्हा जेव्हा वाजतं तेव्हा त्याची रॉयल्टी कशाला पाहिजे आपल्याला. लताचं म्हणणं नाही, लताचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं की रॉयल्टी आपल्याला मिळालीच पाहिजे. ज्या ज्या वेळी गाणं वाजलं जाईल तेव्हा आपल्याला रॉयल्टी मिळेल. त्याच्यावरनं थोडीसा मतभेद होते. हा झाला भाग लता आणि रफीच्या संदर्भातला. आता अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती अशी की दिलीप कुमार आणि लता मंगेशकर, अगदी काही महिन्यांपूर्वी दिलीप कुमार यांचं निधन झालं. अभिनयातला एक मोठा मोठं शिखर म्हणून, अभिनयाचं शिखरच, जसं संगीतातलं शिखर लता मंगेशकरच. आणि दोघांचं एकमेकांवरती भावा बहिणीसारखं प्रेम. परंतु बॉम्बे टॉकीज मधनं दिलीप कुमार पुढे आले, मी आला असंच म्हणतो कारण त्याच्याबद्दल सुद्धा आत्मीयता आहे म्हणून एकेरीच म्हणतो. आणि लता सुद्धा बॉम्बे टॉकीज मध्ये काम करत होती, बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांना ती आवाज देत होती, फिल्मिस्तान मध्ये दोघं एकत्र होते. त्यांची पहिल्यांदा जेव्हा भेट झाली ती कशी झाली की लता जेव्हा रेल्वेने चालली होती स्टुडिओच्या दिशेने, त्यावेळी लता चालली होती आणि त्यावेळी बांद्रा स्टेशनवरती दिलीप कुमार चालला आणि संगीतकार बरोबर होते लताच्या, ते गाण्याची चर्चा चाललेली होती त्यांची. अनिल विश्वास बरोबर होते, अनिलदानी ओळख करून दिली. दिलीप कुमारने प्रश्न विचारला की अरे ही कोण आहे मुलगी, तर ते म्हणाले की लता मंगेशकर. कोण नाहीये, ते म्हणे ही मराठी मुलगी आणि आता पार्श्वगायन करते. तर दिलीप कुमार म्हणाले अरे ही डाळ भात खाणारी मुलगी, तिला उर्दू संवाद कसे काय म्हणताय, उर्दू उच्चार तिला कसे येते, असं दिलीप कुमार म्हणाले. दिलीप कुमार म्हणाला मी चुकून बोल. त्यावर दिलीप कुमारने हे केल्यानंतर लताला थोडस खटकलं. लताने मग मोहम्मद शफी नावाचे जे संगीतकार होते त्यांचे बाजूबंद वगैरे चित्रपटांना साठी लता गायली, नौशाद यांचे ते असिस्टंट होते. त्यांना तिने सांगितलं की मला माझ्यासाठी एक उर्दू कोणीतरी शिक्षक आणा, आणि लतानी उर्दू शिकवून घेतली. आणि त्यानंतर लताचे उच्चार बघून दिलीप थक्क झाला. पुढे मुसाफिर नावाचा ऋषिकेश मुखर्जी यांचा पहिला हिंदी चित्रपट, विमल रॉय यांचे ते सहकारी शिष्य ऋषिकेश मुखर्जी यांचा मुसाफिर हो हा चित्रपट होता. त्यामध्ये दिलीप कुमार ने लता मंगेशकर बरोबर गाणं गायलं, तिचे दोघांचं एक ड्युएट येते, मला वाटतं लागी छोटे ना अशा प्रकारचं ते गीत आहे. आणि दिलीप कुमारला आधी टेन्शन होते लतासारख्या तयारीच्या गायिके बरोबर आपण गायचं म्हणतो, पण सुंदर गाणं ते. दिलीप कुमारचा आवाजही छान लागला होता, लतालाही ते आवडलं. याच दिलीप कुमार यांना ज्यांची शेवटची भेट लताची झाली ती कशी झाली, मला वाटतं 7-8 वर्षांपूर्वी, जेव्हा मे 2014 च्या आसपास असेल. दिलीप कुमार यांच्या स्मृतीवरती परिणाम झाला होता. प्रकृती वयपरत्वे थोडीशी ढासळत जाते, माणूस माणसं ओळखत नव्हते. लता दिलीप कुमारकडे गेली, सायरा बनून
होतीच तिथे दिलीप कुमारांची पत्नी. आणि मग दिलीप कुमार नॉर्मली घरी असे अशा प्रकारे त्यांचं एक असं पडून गप्पा मारायचे, लोड बेट ठेवलेले. पण लतासाठी ते बाहेर आले, कुठेतरी ती जाणीव झाली. आणि लतानी दिलीप कुमारने आपल्याला ओळखावं म्हणून मुसाफिर म्हणलं त्या ती गाणं ती त्याच्यातल्या ओळी म्हणावी. आणि दिलीप कुमारने त्याला पुष्टी दिली, दिलीप कुमारला ते लक्षात आलं. मग दोघांनी मिळून माल पोवा वगैरे खाल्ला. अशी ती त्यांची शेवटची भेट काही वर्षांपूर्वी झाली. मी मोहम्मद रफी बद्दल सांगितलं, आशा बद्दल सांगितलं, दिलीप कुमार बद्दल तुम्हाला सांगितलं. पण मला इथे सांगायचंय, थोडं विस्ताराने बोलायचंय, की लता ज्यावेळी पार्श्वगायन क्षेत्रात आली त्याच्या अगोदर ती एका मोठ्या नटाची, मोठ्या निर्मात्याची मुलगी एवढंच तिचं अस्तित्व. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध शास्त्रोक्त गायक, नाट्य संगीत गाणारे म्हणणारे, वीरश्रीयुक्त संगीत जे त्यांचं होतं, आणि नट त्यांची बलवंत नाटक मंडळी होती, प्रसिद्ध होती. त्या बलवंत नाट्य मंडळीमध्ये अनेक नट, प्रसिद्ध नट काम करत. पण त्या नाटक कंपनीला थोडेसे वाईट दिवस आले. बलवंतांनी दोन चित्रपट काढले, ते पडले. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल काळ आला. पण त्या बलवंतमध्ये बलवंत कंपनी असताना आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर हयात असतानाच वयाच्या 5व्या किंवा 7व्या वर्षी लता अगदी लहान असताना, लता गात असे स्वतःच, कोणीतरी सांगितलं त्यांना, तेव्हा मग मास्टर दीनानाथ मुलीला शिकवायला लागले, गाणं म्हणायला सांगायला लागले. पण मास्टर दीनानाथ यांचं म्हणणं काय होतं की नाटक सिनेमा वगैरे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ठसठशीत कुंकू लावायचं, हातात बांगड्या असल्या पाहिजेत, आणि या नाटक म्हणजे सिनेमाकडे फारसं लक्ष अजिबात द्यायचं नाही, अभ्यास करायचा, थोडेसे पारंपरिक विचारायचे. आपल्याला माहिती की त्या काळामध्ये नाटक सिनेमावाल्यांबद्दल समाज कशा दृष्टीने बघत असे. आणि आपण म्हणतो नेहमीच की तो माणूस हा त्या काळाचा अपत्य असतो, म्हणजे त्या काळामध्ये जसं समाज असतो त्याप्रमाणे आपली मानसिकता असते. त्यामुळे त्यात आश्चर्य नाही, तुम्ही आम्ही जर त्या काळात असतो तर आपली मानसिकता तशीच असते. पण त्यानंतर दीनानाथ मंगेशकर यांचं निधन, आणि आभाळच कोसळलं कुटुंबावरती. अशा अवस्थेमध्ये लतानी गायला सुरुवात, 1943 साली गायला आणि चित्रपटात काम करायला. मला आठवते की त्या ऐकल्यात, अनेक जुन्या लोकांकडनं ऐकल्या कथा, 1943 साली पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी चित्रपटात लतानी कामही केलं, पुढे गाणीही म्हटली. आणि पहिली मंगळागौरचं शूटिंग पुढे पुण्यात झालं. त्यानंतर त्या कोल्हापूरला गेल्या, त्या प्रफुल्ल फिल्म, प्रफुल्ल पिक्चर्स ही जी कंपनी मास्टर विनायक यांची प्रसिद्ध कंपनी, मास्टर विनायक आपल्याला माहिती का हाऊस कंपनी यांची प्रसिद्ध होती, प्रसिद्ध नट आणि मराठी चित्रपट सृष्टीतली एक प्रख्यात दिग्दर्शक म्हणून मास्टर विनायकांकडे लोक बघतात. ते मास्टर विनायक त्यांच्या कंपनीमध्ये लता काम करायला लागली. प्रफुल्ल कंपनी पुढे मुंबईत आली. नाना चौकाच्या जवळ एका ठिकाणी, एका मंदिराच्या आसपास, मंदिराच्या भागात हे सगळं प्रफुल्लचा संसार, म्हणजे सगळे जण एकत्र राहत असत. लताचं वय तेव्हा किती 12-13 वर्षाचं होत. त्यावेळी बडी मा वगैरे चित्रपट ते काढत होते. त्यामध्ये नूरजहानी काम केलं होतं आणि गाणी म्हटली होती. नूरजहानी त्या काळची प्रख्यात एस्टॅब्लिश नटी आणि गायिका. एक दिवस नूरजहाला लताचं गाणं, तिचं गाणं ऐका म्हणून कोणीतरी सांगितलं आणि नूरजहाला ते गाणं खूप आवडलं, तिचं गाणं. पण
त्या काळामध्ये लता गायला लागली म्हणजे काय गाणं भाग होतं. सिनेमात काम करणे तिचा तिला पसंत नव्हतं एवढं, पण काम करावं लागलं. कारण त्याच्याशी ते केलं नसतं तर भावंडांना आईला सांभाळायचं कसं, पैसे कुठून आणायचे? कारण बलवंत कंपनी जी होती ती अतिशय प्रतिकूल अवस्थेत गेली होती आणि त्यात मास्टर दीनानाथही गेले होते. त्या काळामध्ये वसंत जोगळेकर यांच्या चित्रपटासाठी किती हसाल, या चित्रपटासाठी लताने एक गाणं म्हटलं. मला वाटतं ते गाणं चित्रपटामध्ये राहिलं का नाही, बहुतेक राहिलं नाही ते. पण त्यांच्याच आपकी सेवा में या चित्रपटासाठी दत्ता डावरेकर होते संगीतकार, वसंत जोगळेकरांचा चित्रपट, तो हिंदी चित्रपट लताचा पहिला. हा सगळा तपशील मी तुम्हाला सांगतोय तो यासाठी किती किती प्रतिकूल काळामध्ये, त्या काळामध्ये महिला स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या फारशा, आणि लहान वयामध्ये चित्रपटासारख्या क्षेत्रामध्ये एका मुलीने, मुंबई बाहेरच्या मुलीने येणं, प्रवेश करणं ही किती कठीण अवस्था, किती कठीण गोष्ट. त्या काळामध्ये लता रेल्वे लोकल मध्ये बसून बॉम्बे टॉकीजचा स्टुडिओ तर मालाडला होता, त्या तिथे स्टेशन वर उतरल्यानंतर लांबच्या लांब स्टुडिओ होते तिकडे जायचं. मुली सहसा काम करत नव्हत्या आणि तिथे लता जेव्हा जात असे त्यावेळी ती एका ठिकाणी एका कोपऱ्यात एका खोलीत बसायची, दिवसभर तिथे राहायचं, थांबायला लागायचं कामासाठी, आणि रात्री घरी गाडी पकडून यायचं. लोकल मध्ये माणसं कमी, तो स्टुडिओ सा लांब, मालाड मध्ये तर वस्ती कमी होती त्यावेळी, स्टुडिओ मध्ये सगळी पुरुष माणसं जास्त. एक लहान मुलगी, छोट्या गावातून आलेली मुलगी कशी राहत असेल, तेवढी मोठी जबाबदारी तिला पेलायला लागत होती. तिचं वय काय होतं, 14 15 16 वर्षाची मुलगी, विचार काय होतो. अशा याच्यामध्ये संपूर्ण त्या इंडस्ट्रीमध्ये पंजाबी लोक, अन्य प्रांतातले लोक, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, परत मराठी लोकांच्या उच्चारामुळे किंवा त्यांच्या एकूण याच्याबद्दलची एक लोकांची मतं वेगळी होती, हिंदीमध्ये ते कसे टिकतील, कसं काम करतील, अशी प्रतिकूल मतं होती लोकांची. अशा याच्यामध्ये एस्टॅब्लिश होणं किती कठीण. लताला भूक लागायची, पण लताला माहिती नव्हतं की इथे कॅन्टीन आहे. जेव्हा कोणीतरी सांगितलं की अगं काहीतरी आपण खाऊया, तर तेव्हा तिला कॅन्टीन असतं वगैरे काही माहितीच नव्हतं. अशा वातावरणामध्ये एका मुलीने संघर्ष करत आपलं कुटुंब सांभाळणं हे अतिशय महत्वाचं काम होतं, आणि ते लताने केलं. मला याच्याबद्दल तिचं कौतुक वाटतं की एका स्त्रीने हा जो संघर्ष दिला त्याच्या. त्यावेळी गुलाम हैदर यांच्या मजबूर या चित्रपटामधून लताचं गाणी फेमस आएगा आने वाला हे महल चित्रपटातला खेमचंद प्रकाश संगीतकार, ते गाणं तर लताचं खूप गाजलं 49 साल. आणि नंतर अंदाज राज कपूरचा चित्रपटाला बरसात आला आणि लताचं नाव काना कानावती गेलं, कानसेनांमध्ये लोकप्रिय झाले. ते आएगा आने वाला हे गाणं गाताना सुद्धा, मला सांगतो त्यावेळी रेकॉर्डिंगचं टेक्निक होतं ते जुनं होतं, त्यामुळे आएगा आने वालाचे आएगा आने वाला म्हणे पण ते बाकीचे जे त्याच्यातले जे शब्द आहेत ते शब्द संपले की मग आएगा आने वाला येण्यापर्यंत लताला लांबून असं येऊन माईकच्या जवळ येऊन ते मग म्हणायचं, त्याचा इफेक्ट साधण्यासाठी असं ध्वनी मुद्रकांनी सांगितलं होतं, दिग्दर्शकांनी सांगितलं होतं. हे चालत चालत गाणं म्हणणं हे खूप कठीण होतं, लतालाही खूप आव्हानात्मक वाटत होतं, पण ते तिने म्हटलं आणि ते गाणं किती लोकप्रिय झालंय आपल्याला माहिती असेल. हॉन्टिंग सॉन्ग ज्याला म्हणतात, आणि लताची हॉन्टिंग सॉन्ग्स वह कौन थी मध्ये, 20 साल बाद मधली, गुमनाम मधली ही खूप प्रसिद्ध झाली, किंवा मेरा साया मधली. मदन मोहन तर भावासारखा होता त्याचा. हे अशा प्रकारची गाणी गात 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 लताचं नाव मोठं व्हायला, प्रसिद्ध व्हायला लागले. 1950 दशक 40 च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरुवात झाली लताची.
मग 50 दशक, 60 दशक, 70 दशक, 80 दशक तोपर्यंत लताचं नाव हे तळपत होतं अक्षरशः. लताच्या शिवाय एकही चित्रपट होत. त्यावेळी मंगेशकर, मोनोपोली मंगेशकर, मोनोपोली म्हणून लोक म्हणत असत की मंगेशकर मंगेशकर सगळीकडे मंगेशकर, लता आणि आशा, लता आणि आशा. पण टॅलेंटच होतं, गुणवत्ता होती त्यांच्या. आणि त्यामुळे वेगवेगळे संगीतकार हे लताच्या मागे असत. माझ्यासाठी गाणं, आमच्यासाठी गाणं म्हण, आमच्यासाठी गाणं म्हण असत. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू चं निधन झालं 1964 मध्ये, तेव्हा आणि मग एक निधन झालं त्याच्या अगोदर, म्हणजे अगोदर त्याच्या अगोदर ते हयात असताना जो कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला मगाशी त्याचा उल्लेख मी केला, त्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात ऐ मेरे वतन के लोगो हे शब्द ऐकून किंवा पाणी आलं. ते प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेतच ते बसलेले होते आणि ते गाणं झाल्यानंतर ते निघून गेले, बाकी बाकीच्या कार्यक्रमासाठी थांबले नाही. कदाचित त्यांची भावना भावना त्यांच्या अनावर झाली असेल, कदाचित त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यावेळी लताला काही माहित नव्हतं की हे गाणं असं प्रचंड गाजणार आहे म्हणून. मेहबूब जे मदर इंडियाचे निर्माते दिग्दर्शक ते तिथे होते, ते लताला म्हणाले की अगं पंडितजींना भेटायचंय. मग लताजी ना ते पंडितजी म्हणाले काय तू गायलेलेस आणि मेरे घर पे चाय पे आना है आपको, असं पंडितजी म्हणाले. मग त्यांच्याकडे लता गेली. तिथून लता मुंबईत जेव्हा आली तोपर्यंत सुद्धा तिला इतकं माहित नव्हतं की हे गाणं इतकं गाजणार आहे. आणि मग लतानी एकदा सांगितलेली गोष्ट मला आठवली की पुढे असे जेव्हा कार्यक्रम व्हायचे सैनिकांसाठी असतील किंवा कुठले असे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतील तेव्हा लता गायची, तेव्हा सरकारी काही अधिकारी उपस्थित असत, ते अधिकारी त्यांचे डोळ्यात पाणी आणत ते, असं ती गमतीने सांगितलं, त्याने आपल्या डोळ्यात पाणी आणलं ते, अशी एक गंमत म्हणून तिने सांगितली. पण ते गाणं ज्या पद्धतीने लता ने गायलेलं आहे ते डोळ्यात पाणी आणणार अशा अशा प्रकारचंच ते गाणं हे. त्या याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. एक गंगा मैया तो हे पिहरी चढाव म्हणून भोजपुरी चित्रपट, पहिला चित्रपट, राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रपती त्यांच्या सांगण्यावरून हा भोजपुरीमध्ये सुद्धा चित्रपट निघाले पाहिजेत म्हणून हा चित्रपट निघाला. आणि त्याच्यातली गाणी लताची जेवढी गाजली तो चित्रपट जेवढा गाजला तेवढा कुठलाही भोजपुरी चित्रपट पुढे गाजला. ही लताच्या आवाजाची करामत काय आहे ती बघा. तर दुसरी एक गोष्ट जे सांगायची मला की प्यारेलाल, लक्ष्मीकांत प्यारेलाल आपल्याला माहिती आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे एक हृदयनाथ मंगेशकर एक लहान मुलांचा एक संच होता, त्यांचा सुरेल कला केंद्र म्हणून त्यांचा एक सगळ्या लहान वयाच्या मुलांना एकत्र करून ते संगीताचे कार्यक्रम करत, त्यामध्ये मेंडोलिन गाज वाजवत असत. त्यांना ते मेंडो आणि लहान मुलं होते, पण लतानी त्यांनी जेव्हा पहिला चित्रपट केला लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी मिळून, लक्ष्मीकांत एक वाद्य वाजवायचे, प्यारेलाल दुसरे वाद्य वाजवायचे, शंकर जयकिशन यांच्याकडे ते पुढे आधी काम करत होते. पण जेव्हा ते आले आणि लताला त्यांनी सांगितलं की माझ्या आमच्यासाठी गायचे म्हणून, पारसमणी चित्रपटातली गाणी खूप गाजली, हसता हुआ नूरानी चेहरा वगैरे, तर लतानी केवळ त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना तारखा दिल्या, तो चित्रपट हिट झाला, संगीत हिट झालं ते. आणि त्यावेळी त्यांनी लताला आपल्या वतीने, निर्मात्यांनी काय पैसे दिले, आपल्या वतीने 101 रुपये दिले. त्या 101 रुपयाची किंमत मोठी. मी तुम्हाला सांगतो, लतानी जेव्हा पहिल्यांदा सिनेमासाठी काम केलं, गाणं गायलं, तेव्हा पहिल्यांदा तिला 60 रुपये मिळाले होते. 60 रुपये फक्त, म्हणजे तेव्हा 60 रुपये जास्त चांगले होते, पण 60 रुपये मिळाले होते. आज किती किती आणि केवढे पैसे मिळतात ते बघा. तर
मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या संगीतकारांसाठी लताने काम केलं आणि लताच्या या आवाजाबद्दल म्हणजे आता काय सांगायचं आपण. मी शेवटी आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी लताबद्दल काही गोष्टी लिहून ठेवल्या, त्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेच. पण रेहमान आहे संगीतकार रेहमान, त्याच्यासाठी सुद्धा लतानी गायलेले आहे. त्या रेहमानने सांगितलं की माझ्या वडिलांना लताबद्दल विलक्षण आहे, विलक्षण म्हणजे लता परमेश्वर अल्ला त्यांचा जो आहे तशा प्रकारे लताचं स्थान त्यांच्या घरात. आणि आपल्याला माहिती की रेहमान बरोबर सुद्धा मला वाटतं दिल से वगैरे चित्रपटामध्ये साठी लताने काम केलंय. कितीतरी पिढ्यान पिढ्या लता चा आवाज सोबत राहिला वेगवेगळ्या कलावंतांबरोबर, संगीतकार असतील, गायक असतील, गीतकार असतील. मला एक गोष्ट सांग, गीतकारांना आठवतं मजरू सुलतान. मजरू सुलतान पुढे नेहमी म्हणायचे की तरत मेहमूद आणि लता हे दोघच असे कलावंत आहेत की ज्यांचे उर्दू उच्चार चांगले आहेत आणि लताचे संस्कृत उच्चार, मराठी उच्चार, हिंदी उच्चार सगळे परफेक्ट म्हणजे परफेक्ट असायचे. आवाजाचं प्रोजेक्शन कसं करायचं तेही तिला. त्या लताचा आवाज जो आहे त्याचं मोल किती असेल, आज आपण त्याचं व्हॅल्युएशन केलं तर किती व्हॅल्यू आहे, ब्रँड व्हॅल्यू म्हणतो ती केवढी असेल व्हॅल्यू. त्या आवाजावरती कोणीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, विषप्रयोगाचाही प्रयत्न झाला होता असं सांगतात लोक. कोणी केलं माहिती नाही. तिच्या घरी त्यावेळी जे महाराजा ज्याला म्हणतो ते स्वयंपाकी म्हणतो आपण जे महाराजा ते होते असे काही अनेक जण होते. त्यापैकी कोणीतरी दिलं असेल अन्नातनं काहीतरी, कोणाच्या तरी सांगण्यावर होतो, कोणी सांगितलं माहित नाही. लताचा शत्रू कोणी असेल याची कल्पनाही आपण करू शकत. पण कारण लताचं मी तुम्हाला सांगतो की लतांनी सांगितलं की माझ्या आवाजाच्या बद्दल कोणी असूया करत असेल, द्वेष करत असेल तर मला माहिती नाही म्हणाल. आणि मी तर सगळ्यांवरती प्रेम करते, माझी कोणाशी स्पर्धा नाही आणि सगळ्यांनी गावं अशीच तिची इच्छा असायची. पण पूर्वीच्या काळामध्ये एका गायकावरती म्हणजे ज्याला म्हणतो शेंदूर असतो ना शेंदूर, तो देऊन त्याचा आवाजच हे करण्याचा त्यांच्यावरती मोठा प्रयत्न आला होता, तसा लतावती झाला असं सांगतात लोक. आणि मग एक महाराजा जो होता त्यांच्यापैकी तो त्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की असं विष काहीतरी अन्नातन झालेलं आणि उलट्या होत होत्या, 3 महिने लता गाऊ शकत नव्हती. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर तो जो एक महाराजा होता तो संशयित म्हणू आपण, आरोपी संशयित आरोपी, तो येईन असं झालं, तो गेला. पण त्याच्यानंतर लतानी पहिलं गाणं गायलं असेल तर 20 साल बाद हेमंत कुमार, ही गोष्ट किती 60च्या दशकात. हा प्रयोग लतावरती झाला. अशा प्रकारचं जे गोष्टी होतात, कटु गोष्टी होतात, त्या आपण टाळू शकत नाही, मानवी स्वभाव आहे. पण लतानी कोणाबद्दलही अशा प्रकारची भावना ठेवली नाही, मनात भावना ठेवली. आणि लतानी किती लोकांवर प्रेम केले, सुनील गावस्कर, लता संगीताच्या बरोबर म्हणजे संगीत मी तुम्हाला सांगतो की जे पॉप संगीत रॉक संगीत जे आहे बीटल्स याच्यावर हे तिला अतिशय आवडत, ती फॅन आहे त्या संगीताची. म्हणजे लता 5 वाजी साडीमध्ये आपल्याला दिसते, साधी आहे, पण म्हणून साधी आहे म्हणजे केवळ जुनाट आहे असं नाही. जुनाट असती तर इतके वर्ष नवीन नवीन संगीतकारांबरोबर ती काम करत राहू शकली नसती, काळाप्रमाणे ती बदलत राहिली हे आपण लक्षात घेतो. आणि म्हणून पाश्चात्य संगीत येणार, राहुल वर्मनांच्या बरोबर तिने काम केलं, आंधी कितीतरी सिनेमे सांगतायत, पाश्चात्य धरतीची सुद्धा गाणी लताने खूप चांगल्या पद्धतीने गायलेली आहे. त्यामुळे एक पाश्चात्य संगीतावरती प्रेम, एकीकडे बाबासाहेब पुरंदरे असतील
गोनी दांडेकर असतील, त्यांच्या साहित्यावरती प्रेम, नागो महानोर असतील, जयत्रे जैन, अशा साहित्यिकांवरती प्रेम, साहित्यिकांचा सहवास. मी लता तुम्ही बघा, सगळं मंगेशकर कुटुंब, कधी फिल्मी पार्ट्या, ती समारंभ, ती शानो शौकत, त्या वातावरणात कधी सरवलेत. ते अशा साहित्यिक असतील, इतिहासकार असतील, त्यांच्यामध्ये रमले. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, हे सगळे त्यांचे जवळचे विषय, प्रेमाचे विषय, सगळ्या मंगेशकर कुटुंबाचे. सचिन तेंडुलकर तिचा विलक्षण लाडका, लॉर्ड्स वर तिथे लता मंगेशकरांचं लॉर्ड्सच्या जवळ घर आहे असं मी ऐकलंय. लॉर्ड्स वरचे अनेक सामने लतानी बघितले. सचिन तेंडुलकर म्हणजे तिला अगदी नातवासारखा, लताला. सचिन साठी ती गायलेली आहे. सचिन वरती विलक्षण प्रेम लताचं. क्रिकेट वरती प्रेम लता छान नकला करते, अशाही नकला करते छान. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे अनेक पैलू आहेत. साहित्याची उत्तम समज जशी हृदयनाथला आहे तशीच लताला आहे. उत्तम समज शब्दांची, भाषेची, सांस्कृतिक परंपरांची, वेगवेगळ्या ओव्या, अभंग, भजनं, जुनं प्राचीन वाङ्मय याचा अभ्यासही दांडगा आहे. आणि म्हणून कुठल्याही सणासमारंभात लताची गाणी आपण सतत ऐकत असतो. मग ती भजनं असतील, देशभक्तीची गाणी असतील, आरत्या असतील, काही असेल, लता प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचा अविभाज्य भाग बनते, आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनते. हे सगळे पैलू आहेत लताचे, की लताशिवाय आपण आपलं जगणं आहे ते आपण, लताशिवाय जगणं आपण कल्पनाच करू शकत. मला आठवते की मला वाटतं या सप्टेंबर मध्येच महिन्यात नरेंद्र मोदींनी लताला फोन केला होता आणि त्यांचं फोनवरचं संभाषण सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं. खूप आत्मीयतेने मोदी लताशी आस्थेने बोलले होते, चौकशी केली होती. लताही खूप छान बोलली होती. लताचा आवाज फोनवरनं बोलतानाचा किती सुंदर आवाज, नुसता ऐकत राहावा असा वाटतो. किंवा लताचं हसणं, प्रेमरोग या चित्रपटातल्या एका गाण्यामध्ये लताचं हसणं किती छान, कुदू कुदू असून लहान मुलांची गाणी लताच्या आवाजात किती पिचकदाना पिचकदाना आपल्या मनामध्ये रुंजी घालतात. अजूनही किती गोष्टी सांगायच्या लताबद्दल, म्हणजे की कधी काही काही गोष्टी विसरेल म्हणून मी त्या टिपून ठेवलेत. किंवा लताचे जे अल्बम्स आहेत बघा, श्रद्धांजली, सादगी, सजदा, सवर ना सगळे हे अल्बम्स गाजले. मैत्रजीवाचे हा अल्बम गाजला, गालिबचं तिचं काम आपल्याला माहितीये ते गाजलं आहे. कितीतरी गोष्टी. अमिताभ बच्चन, मला आठवते की अमिताभ बच्चन एका कार्यक्रमामध्ये लताबद्दल भरभरून बोलला आणि काय म्हणाला होता अमिताभ, की आत्मा आणि परमात्मा हे एकमेकाला मिळतात ते लताच्या सुरांमध्ये. लताशिवाय आपण आपलं जगणं त्याची कल्पनाच करू शकत नाही. लताच्या आवाजाशिवाय लता ही अल्टिमेट आहे. दिलीप कुमारनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये हा सुंदर लताबद्दल त्यांनी शब्द वापरले होते, की म्हणजे काय सांगायचं, की त्यांनी असं म्हटलं होतं, लता के लता मेरे छोटी बहन है, असं दिलीप कुमार म्हणाला होता. आणि त्यांनी म्हटलं होतं की उसकी तबियत की हर पहलू को मैं जानता हूं, हर दिल में बसी है वो, असं त्यांनी तिच्याबद्दल म्हटलं. वो हटने का नाम ही नहीं लेती, असं हसत हसत दिलीप कुमार म्हणाला. हा सुंदर त्यांनी वर्णन केलं. आता लता आपल्यामध्ये नाहीये. आणि मी तुम्हाला माझ्या बद्दल सांगतो, की माझा दिवसातला रोज अर्धा तास तरी संगीत ऐकल्याशिवाय जातो. मी स्वतःशी गुणगुणतो,
स्वतः म्हणतो आणि गाणे सकाळी फिरताना किंवा दुसरं काही काम करताना सतत गाणी ऐकतो. लहानपणी मी सुद्धा थोडं शास्त्रोक्त संगीत शिकलो आहे थोडंफार, पण गाण्याचं प्रेम गेलं नाही. या व्हिडिओच्या शेवटी मी लताबद्दल जे लिहिले ते वाचून दाखवतो. थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण तरी सुद्धा वाचून दाखवतो. विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य असल्यामुळे सातत्याने प्रत्येक विषयावर भांडा सौख्य भरे हे चित्र दिसत असते आणि भांडणे संपल्यावर मात्र आपण सगळेजण एकत्र आहे. एका बाबतीत मात्र अवघ्या देशाचं एकमत आहे. नेहरूंपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत, भीमसेन पासून वहा उस्ताद झाकीर हुसेन पर्यंत, वि स खांडेकर यांच्यापासून पुलन पर्यंत, अमिताभ पासून आमिर खान पर्यंत, सुनील पासून सचिन पर्यंत सर्व जणांचे लता मंगेशकर यांच्या बाबत एकमत असते. या सर्वांच्या व आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा विषय म्हणजे लता. ती सगळ्यांना आपल्या घरातील एक व्यक्ती वाटते. तिच्यावर आपण फक्त आणि फक्त प्रेमच करतो. त्याबाबत कोणतेही मतभेद नसतातच. तिचा आवाज सर्वांना एकत्र आणतो, एका माळेत गुंफतो. म्हणूनच लता मंगेशकर चा आपण एकेरी उल्लेख करतो. तो एका आत्मीयतेपण आपल्या आजीला आपण कधी आहो जाहो करत नाही, तिला अगत उगस करत. असो लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कहीं. लताबद्दल लिहिताना गुलजारच्या या ओळींचा आधार घ्यावा असा वाटतो. सोनेरी स्वर आणि भावपूर्ण उच्चार लताचे. गाण्यात ती आपला आत्मा मिळवून गाते. प्रत्येक सुराचे आकलन करणारी तीव्र संवेदनशीलता, संगीतातील नाट्याची अचूक समज, स्वरांचे आघात, स्वर कुठे लावायचा कुठे कमी करायचा याचे तादात्म्य, मधुर हेलकावे हे सारे लताला जन्मजात मिळाले. एकदा सलीलदांनी सांगितलं होतं की दो बिघा जमीनच्या प्रारंभी जी टायटल्स येतात त्यावेळी सलीलदांनी जे पार्श्वसंगीत दिले आहे ते केवळ एकदा ऐकून लताने जसेच्या तसे बिनचूक म्हणून दाखवले. शैलेंद्रनेच लताची आणि सलीलदांची ओळख होती. लताच्या निरीक्षण आणि ग्रहण शक्तीमुळे तलतही प्रभावित झाला. पण भाव अशा गोड गळ्याच्या गायिका बऱ्याच, पण भावपूर्ण पद्धतीने रस परिपोष करण्याचे तंत्र लताकडेच आहे. लताचे उर्दू उच्चार ऐकून उर्दूतले विद्वान चकित होते. तलतने एक किस्सा सांगितला होता. मेहरबानी चित्रपटाच्या वेळी त्याच्या सोलो गीताचे रेकॉर्डिंग होते. अनेकदा रिहर्सल करूनही गाणे मनासारखे होत नव्हते. तेवढ्यात लता आली. तिला पाहताच संगीतकार हाफिज खान म्हणाले, तलत तुमचं गीत बाजूला ठेवा, आता अगोदर तुमचं आणि लताचं युगल गीत. तेव्हा लताने त्याला नकार दिला. आधी तलतचे सोलो गीत होईल मगच मी युगल गीत गाईन असं तिने बजावलं. खरं तर हा तिच्या मनाचा मोठेपणा. बदकाच्या पिलांनी पाण्यात जितके सहजपणे पोहावे तितक्या सहजपणे लताचा सूर गाण्यात विहरत असतो. नौशाद कडून ऐकलेला एक किस्सा. चांदनी रात या सिनेमासाठी एक गीत घ्यायचे होते. लता भर पावसात आली होती. तिच्या हातात फाटकी छत्री होती. परळ टिटी वळून ती काळदा स्टुडिओत चालत आली. आज मी नेहमी बघतो की तो स्टुडिओ जो होता काळदा तिथे होता हेच कोणाला आज माहिती नाही, कारण गॅरेजेस आहेत सगळे तिकडे. नौशादच्या छायेखाली जे पहिले रेकॉर्डिंग झाले तेव्हा लताचा आवाज त्यांना पातळ वाटला आणि जिच्यासाठी ती गात होती ती नटी तर प्रौढ होती आणि जाळी होती. लताने पुन्हा मेहनत घेतली, पुन्हा रेकॉर्डिंग झाली. तेव्हा मात्र लताच्या स्वरातला भरकच्छपणा आणि गोलाई ऐकून पाहून सगळेजण थक्क झाले. निर्माते ए हसन यांनी लताला खुश होऊन 60 रुपयांचे बक्षीस. लता उर्दू शब्दोच्चारांवर मेहनत घेत होती. कारदा यांच्यासारखा निर्माता देखील कौन सुने फरियाद हमारी हे गाणं ऐकून प्रभावित झाला. मग नौशादचं संगीत असलेले अंदाजचे रेकॉर्डिंग मेहबूब स्टुडिओ झालं. कौन सुने फरियाद हमारी हे गाणं स्टुडिओत बसून राज कपूर मन लावून ऐकत होता. त्याच वर्षी राजच्या बरसातमध्ये लताने अक्षरशः विक्रमी सुरांची बरसात केली. अमर भोपाळीची नको दूर देशी जाऊ सजाना हे शोकगीत असो किंवा नको बोलू रे ही जोर कस शृंगारी ढंगाची लावणी असो, लता ती लिलया गाते. कित्येक वर्षांपूर्वी अपोलो बंदरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ होता. वसंत देसाईने 1000 मुलांना घेऊन शिवमंगल स्तोत्र बसवलं. यशवंतराव चव्हाण, अत्रे, बाळासाहेब देसाई उपस्थित होते. लता दूर बसली होती.
लता ही शिवप्रेमी आहे. ते वातावरण बघून भारावलेली लता तडक वसंतराव देसाईंकडे गेली आणि म्हणाली, मला आज गाणं म्हणायचंय. तेव्हा तिथल्या तिथे एक गाणं लताने बसून साथीदारांना तयार करून ती सादरही केली. टाळ्यांचा कडकडाट कडकडाट. माणसात जशी माणुसकी हवी तसं गाण्यात गाणे पण हवे. आणि लताच्या कोणत्याही गाण्यात 100% हे गाणे पण सापडले. कुमार गंधर्व म्हणत होते की नादमय उच्चार हे लताचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. पण महाराष्ट्राबाहेरील प्रांतात म्हणजे महाराष्ट्राची बालगंधर्वांची जादू होती तशी महाराष्ट्राबाहेर थोडीशी कमी होती. लताची कीर्ती मात्र महाराष्ट्राबाहेर साता समुद्रा पार गेली. असा कलाकार शतकातून एकदाच निर्माण होतो हे कुमार गंधर्वांचे बोल आहे. लता ही भगवंताची बासरी आहे. 92 वर्षांच्या लता मंगेशकर, आता हे मी थोडस पूर्वी लिहिलं होतं, आता लता आपल्या मध्ये नाही पण ती आपल्या दृष्टीने परकी नाही. चिल्लर नट्या किंवा 2-4 हिट गेणी गाणाऱ्या गायिका स्वतःला हाय फाय सेलिब्रेट समजतात, हवेत तरंगतात. लता मात्र कहीं दीप जले कहीं दिल प्रमाणे सतत तेवतच होती आणि यापुढेही तेवतच ती असताना आपण या जगात होतो आहोत या पलीकडे दुसरं आनंद निदान कोणत. हा आनंद घन आपल्या मनाला सदैव न्हाऊ घालत होता आणि घालत राहील. स्त्रियांचा आवाज काळी 4 किंवा पांढरी 5 पर्यंत मर्यादित असतो. फार उंच स्वरात कोणीच गाऊ शकत नाही. लता मात्र तशी ती गाऊ शकते. बघा लताचा आवाज कसा चढत 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 जातो. कितीतरी गाणी सांगता येतील. तिच्या संदर्भात हाय रे वो दिन क्यों आए क्यों ना आए जा जाके ऋतु लौट आए अशीच भावना आपल्या सर्वांची आहे. आज लता आपल्यात नाही पण तरी देखील जरासी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये हो तो नहीं. हे स्वर ऐकू आले की आपल्या आसपास ती आहेच असा आपल्याला भास होत राहील. आणि आज मात्र नयना बरसे रिमझिम रिमझिम असंच आपल्याला वाटतंय. सगळ्यांची काळीज काळज हल्लेली आहे त्यातून. सगळेजण दुःखात आहे. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, लताला आपण नकळतपणे विसरणार नाही. कारण लताची गाणी आपल्याला ऐकता येणार आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ऐकायला येणार आहेत, आधुनिक तंत्राच्या माध्यमातून ऐकायला येणार आहेत. किती वर्ष आपण 1943 पासूनचा जी संगीताची सफर किती वर्ष चालू आहे आणि यापुढेही चालत राहणार आहे. लताला आपण विसरणार नाही. लता ही आपल्या मनात आहे, मनाच्या एका कोपऱ्यात आहे ती आपली, ती तिथेच राहील. आणि लताला हे श्रद्धांजलीचे बोल माझे तुम्हाला सगळे ऐकवताना, मला माहिती की तुमच्या सगळ्यांच्या मनाची स्थिती सुद्धा अशीच भावविभोर स्थिती असेल. या स्थितीमध्येच आपण गाऊया काही क्षण, लताला श्रद्धांजली वाहूया वाहूया आणि मनामध्ये तिची गाणी आठवत राहूया आणि तिला शतशः नमन करूया. लताला भावपूर्ण आदरांजली.